लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर फाईव्ह मध्ये आपण पोस्टिंग स्टार्ट केली होती डेबिट साईडला फक्त लेगसीस आणतो तुम्हाला इम्पॉर्टंट लेगसीज नॉर्मली इन्कम आहे पण त्यांनी इथं कॅपिटलाइज करायला लावले पोस्टिंग चालू केली का तुम्ही करा इन द बुक्स ऑफ ललित कला केंद्र मुंबई फर्स्ट मार्च टू थाउजंड थर्टीन इयर एंडेड डेट आहे चला ज्यांचं राहिले त्यांनी लक्ष द्या ओपनिंग बॅलन्स चे पेड होणार नाही लॉकर रेंट इन्कम साईडला घ्यायचं लॉकर रेंट त्यानंतर नेक्स्ट आहे एंट्रान्स फीज इन्कमला घ्यायचं एंट्रान्स फीला ऍडजस्टमेंट आहे इनरला द्यावा बाय एंट्रेंस फीज वन थाउजंड नाईन हंड्रेड नेक्स्ट आहे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कम आहे फोर हंड्रेड रुपीज ड्रामा रिसिप्टचे तिथं तुम्ही केली का पोस्टिंग एक लाईन ब्लँक ठेवा तिथं ड्रामा ला एक ब्लँक ठेवा मी सांगतो का रिसिप्ट फ्रॉम ड्रामा आहे ना त्याला लाईन ब्लँक ठेवा बाय रिसिप्ट फ्रॉम ड्रामा म्हणजे ऍडजस्टमेंटसाठीच ठेवतो तसं स्पेस ठेवा रिसिप्ट फ्रॉम ड्रामा इलेवन थाउजंड इनारला ठेवा केले असेल पोस्टिंगचं करेक्शन करा रिसिट्स फ्रॉम ड्रामा इनरला ठेवा लेगसीज त्यांनी कॅपिटलाइज करायला सांगितली आहे कॅपिटल फंड घ्या लायब्ररी साईडला अगोदर त्यांनी दिलं आपल्याला फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये काय झालं करा पटपट मी किती घेतले ओके सॉरी उलटं झाले का अमाऊंट सॉरी ठीक आहे बाकीचं बरोबर आहे लेगसीज कॅपिटलाईज करायचे म्हणजे अगोदर कॅपिटल फंड घ्या त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आपल्याला कॅपिटल फंड टेन थाउजंड एट हंड्रेड आहे आणि आता ॲड करा ऍड लेगसीज एट हंड्रेड रुपी किती आहे इलेव्हन थाउजंड हे होतील 21800 इनर लाडवा लेगेसीड कैपिटल फंड मध्ये ऐड करा आणि टोटल परत इनर लाडवा आणि लास्ट मिसलेनियस रिसीट्स इनकम लगे। मिसलेनियस रिसीट्स इनकम साइड लगे। मिसलेनियस रिसीट्स रिसीट साईड झाले का सर्वांची पेमेंट साईडली आता स्टेशनरी स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे एक्सपेंडिचरला घ्या तू स्टेशनरी त्याला ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला घ्या स्टेशनरी आहे फायव्ह हंड्रेड रुपीज ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला घ्या नेक्स्ट आहे फर्निचर परचेस्ड अॅसेटला सांगा एटला शो करा आणि त्याला ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट आवटरला घ्या फर्निचर असेड आपल्यासाठी परचेस्ड ना करू गुरु फक्त फर्निचर घ्या फर्निचर आहे फाईव्ह थाउजंड ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला घ्या फर्निचर फाईव्ह थाउजंड त्यानंतर नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी ॲसेट आहे ॲसेटला दाखवा इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आहे टेन थाउजंड त्याला ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला घ्या आता दोन मिनटं लक्ष द्या हे ड्रामाचा काय प्रकार आहे एकदा समजून घ्या रिसिट फ्रॉम ड्रामा आपल्यासाठी इन्कम आहे नॉर्मली प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय केलेलं असतं एकच कारणासाठी रिसिट आणि एक्सपेन्सेस दोन्ही दिलेलं असतं तर त्यावेळेला कसं पोस्टिंग करतात म्हणजे बघा तुम्हाला ड्रामा रिसिट्स मिळालेत सेव्हन थाउजंड एट फिफ्टी आणि त्यासाठी तुम्ही एक्सपेन्स ऑफ ड्रामा किती तुमचा थ्री हंड्रेड अँड थ्री 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 हंड्रेड अँड सॉरी थ्री थाउजंड थ्री फिफ्टी बरोबर आहे मग वेळेला काय करायचं तुम्ही जर हा डायरेक्ट इन्कमला दाखवला आणि लायबिलिटीला सॉरी एक्सपेंडिचरमध्ये दाखवलं तरी तुमची काही मिस्टेक नाही आहे पण जर एकाच कारणाचं इनकम आणि एक्सपेन्सेस दिला असेल म्हणजे नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणखी बघायला मिळतील एंटरटेनमेंट रिसिट दिलेले असतात आणि एंटरटेनमेंट चे एक्सपेन्सेस सांगितलेल्या असतात म्हणजे एकाच कारणासाठी किती पैसे मिळाले आणि किती खर्च झाला तर या केसमध्ये काय करतो आपण इनकम मधून एक्सपेन्सिस मायनस करून नेट इनकम आवटरला दाखवतो म्हणजे काय करायचं या रिसिट्स फ्रॉम ड्रामा मधून मायनस करायचं लेस एक्सपेन्सिव्ह ऑफ ड्रामा एक्सपेन्सेस ऑफ ड्रामा थ्री हंड्रेड अँड थ्री फिफ्टी होतील फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड कॉपी करा मी एकदा परत समजून सांगतो एक्सपेन्सिव्ह दुरा ऑफ ड्रामा थ्री हंड्रेड अँड थ्री थें फिफ्टी मायनस करून आउटरला नेट इन्कम घ्यायचं आहे फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड झालं का कॉपी तुमचा कॉपी करा हे काही नाही आहे दुसरं याच्यामध्ये काही नाही लॉजिक वेगळं इथं काय केलं फक्त एक प्रेझेंटेशनची पद्धत आहे तुम्ही जर एक्सपेन्सेस डेबिटला लिहिले तरी तुमचा सरप्लस सेम येणार बाकी प्रॉब्लेम का नाही फक्त जर एकाच कारणासाठी मिळालेल्या इनकम आणि एक्सपेन्सिस दिले असतील तर आपण प्रेझेंटेशनची पद्धत काय इनकमधून एक्सपेन्सेस मायनस करून नेट इनकम आउटरला दाखवायचा तुम्ही रिसिट्स डायरेक्ट आउटरला घेतलं आणि एक्सपेन्सिस डेबिटला लिहिलं तरी तुमची मिस्टेक होणार नाही तरी सरप्लस बरोबर दिली जस्ट प्रेझेंटेशनची पद्धत आहे आणखी समोर आहे स्पोर्ट्स रिसिट्स स्पोर्ट्स एक्सपेन्सेस ड्रामा रिसिट्स ड्रामा एक्सपेन्सेस एंटरटेनमेंट रिसीट्स एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस म्हणजे एकाच रिझनचा इनकम आणि एक्सपेन्सेस दिला असेल तर ते इनकम मधून आपण एक्सपेन्सेस मायनस करून नेट इनकम आउटरला दाखवतो तुम्ही डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट लिहिलेला दे असतं तरी मिस्टेक होणार नाही समजलं जस्ट प्रेझेंटेशनची पद्धत आहे बाकी काही नाही वेगळं याच्यामध्ये नेक्स्ट आहे पोस्टेज टेलिग्राम पोस्टेज टेलिग्राम घ्या एक्सपेन्सेसला टू पोस्टेज अँड टेलिग्राम क्वेश्चन टेलिग्राम है टू फिफ्टी रुपीज ऐडजस्टमेंट नहीं डायरेक्ट आउटर घया टू फिफ्टी मैग्जीन्स न्यूजपेपर एक्सपेन्सि है एक्सपेडिचर मे क्या फोर हंड्रेड रुपीज मैग्जी न्यूजपेपर है फोर हंड्रेड रुपीज नेक्स्ट आहे सॅलरीज एक्सपेन्सेसमध्येच घ्या टू सॅलरीज आणि त्याला ॲडजस्टमेंट आहे येणारा ठेवा सॅलरीज आहे टू थाउजंड टू हंड्रेड दोन लाईन ब्लँक ठेवा ऍडजस्टमेंट करण्यासाठी आणि लास्ट आहे कॅश इन हँड आणि कॅश अॅट बँक ॲसेट साईडला दोन्ही शो करायचे कॅश इन हँड कॅश अॅट बँक दोन्ही ॲसेट्स आहेत आपल्यासाठी ऍसेट साईडला दाखवा कॅश इन हँड हंड्रेड रुपीज आणि कॅश ॲट बँक इलेवन थाउजंड रुपीज कोणा जर राहिला असेल तर पटकन कम्प्लीट करा पोस्टिंग झाली पाहिजे आत्तापर्यंत सिम्पल प्रॉब्लेम आहे झालं का पोस्टिंग झाली का सर्वांची कोण पाठीमाग आहे का झाली पोस्टिंग फर्स्ट ॲडजस्टमेंट ना इन्फॉर्मेशन आहे कॅपिटल फंड सांगितलंय तो आपण ऑलरेडी लायब्रेरी साईडला पोस्टिंग केली आहे त्याची कॅपिटल फंड शो केला आहे नेक्स्ट आहे लेगेस कॅपिटलाइज करायला सांगितलं होतं ते आपण कॅपिटल कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं कॅपिटाईजचा काय अर्थ कशासाठी कॅपिटलाइज करतात ते समजून सांगतो अगोदर पोस्टिंग समजून देतो मला नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी काय करायला पाहिजे सॅलरीमध्ये ऍड करायला पाहिजे करा ॲड ऍड आउटस्टँडिंग सॅलरीज ॲड आउटस्टँडिंग सॅलरी थ्री हंड्रेड रुपीज आउटरला येतील टू थाउजंड फायव्ह हंड्रेड त्याच्यामध्ये ॲड करा आउटस्टँडिंग सॅलरी आउटरला येतील टू थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा नेक्स्ट इफेक्ट कुठे देणार सेकंड इफेक्ट सॅलरी सॅलरी एक लायबल्युटी साईडलाच आहे नेक्स्ट इफेक्ट करा लायबल्युटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी कॅपिटल फंडसाठी तीन चार लाइन ब्लँक ठेवानी मग घ्या आउटस्टँडिंग सॅलरी थ्री हंड्रेड रुपीज त्यानंतर नेक्स्ट आहे फिफ्टी पर्सेंट एंट्रान्स फीज कॅपिटलाइज करायची मग एंट्रन्स मधून फिफ्टी पर्सेंट अमाऊंट लेस करा एन्ट्रस फीज इन्कम साईडला घेतलं आपण त्याच्यामधून लेस करा लेस कॅपिटलाइज फिफ्टी पर्सेंट किती येईल फिफ्टी पर्सेंट अमाऊंट वन थाउजंड नाईन हंड्रेडच्या फिफ्टी पर्सेंट निम्मी किती झाले एट फिफ्टी नाईन फिफ्टी नऊशे पन्नास रुपये कॅपिटलाइज केले म्हणजे नऊशे पन्नास राहिलेले इन्कम आउटरला येतील आणि कॅपिटलाइज करायचं म्हणजे काय करायचं सेकंड इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं करा हे झालं असेल तर कॅपिटल फंड मध्ये ऍड करा ऍड एन्ट्रान्स फीज सेकंड इफेक्ट करा लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करा ऍड एन्ट्रान्स फीज 950, 22, 750 पर दिन लड़ावा चला सिंपल बेसिक प्रॉब्लम आता पोस्टिंग एडजस्टमेंट जाली है जाली असेल तर कोणाचं राहिले का काय पेंडिंग इकडे आता क्लोज करा इनकम आणि एक्सपेंसेस ची टोटल करा बघा वर किती टोटल होती इनकम ची टोटल आणि एक्सपेंसेस ची टोटल इनकम किती बघा आपला सगळे तो चिल्लर चिल्लर आहे चौदा पंधरा वीस अठ्ठावीस सहा हजार आठशे सहा हजार नऊशे का सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड का बघा आणि डेबिट किती आहे सात चार अकरा अकरा आणि पाच सोळा तीन हजार सहाशे पन्नास येईल बघा इन्कम तुमचा सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड आहे आणि एक्सपेन्सिस आहे थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी येईल अच्छे तीनशे पन्नास दोन तीन बारा बाराशे पन्नास आणि वरती किती होते ते दोन हजार तीन हजार दोनशे पन्नास का बरोबर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये तुमचा सरप्लस आहे थ्री था दा, थ्री थाउजंड टू फिफ्टी तुमचा सरप्लस आहे इन्कम जास्त असल्यामुळे सरप्लस आला मग क्लोज करा मोठी टोटल दोन्हीकडे घ्या सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड मोठी टोटल दोन्हीकडे घेतली आहे आणि आता डेबिट साईड कमी आपले डेबिटला घ्या टू सरप्लस हा आठ नऊ बरोबर आहे थ्री टू फाईव्ह झिरो ब्रॅकेटमध्ये सांगा सरप्लस म्हणजेच काय दॅट इज एक्सेस ऑफ इन्कम इन्कम एक्सेस आहे आणि कशापेक्षा एक्सेस आहे ओव्हर एक्सपेंडिचर एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा म्हणजेच सरप्लस आहे किती तीन तीनशे पन्नास किती इन्कमसाठी टोटल किती आहे तुमची डेबिट किती आहे बरोबर आहे ना माठिया तीन दोनशे पन्नास बरोबर आहे सरप्लस सेकंड फेट काय करायचा आत्ता आत्ता नवीन नवीन सिन्सिअर आहेत ना ते त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे करता ये तुम्ही प्रयत्न ॲड सरप्लस झाले मिस्टेक तरी काही प्रॉब्लेम नाही थ्री टू फाईव्ह झिरो हे येतील ट्वेंटी सिक्स थाउजंड सिंपल झाला टेली किती पंचवीस सव्वीस सव्वीस तीशीला प्रॉब्लेम तुमचा टेली बेसिक प्रॉब्लेम होता ट्वेंटी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेडला प्रॉब्लेम टेली त्याच्यामध्ये वेगळं काही नव्हतं फक्त लेग सिला इम्पॉर्टंट मार्क करा राहिला असेल तर पटकन कंप्लीट करा नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला लगेच फायनल अकाउंट पेक्षा कंपेरिटव्हली टाइम कमी लागतो टॉपिक मध्ये झालं का चला नेक्स्ट प्रॉब्लेमचं बनवा फॉर्मेट बनवलं नसेल तर प्रॉब्लेम नंबर सिक्स काय सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आणि थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व एअर एंडेट आहे मग बनवाय इनकम एंड एक्सपेंडिचर इन द ऑफ सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन तुम्ही दोघं जण बोलू नका रे समोर बसल्यात बडबड करू नका सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन इन द ऑफ सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व क्रेडिट आणि डेबिट एक्सपेंडिचर रुपीज इन्कम रुपीजमध्ये सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन तुमच्या दोघांपैकी नोट्स कोणाकडे नाही आहेत ठिकाणमध्ये तुझ्या नोट्स कुठे आहेत तुझ्या दिलेत ना तिकडं हां मग बघा ना तुम्ही शेअर करा ना आणि बॅलन्स शीट करा बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड थर्टी ट्वेल्व लायब्रिलिटीज रुपीजमध्ये आणि ॲसेट्स रुपीजमध्ये फॉर्मॅट ऑलरेडी सांगितलं होतं बनवायला तुम्हाला करा पटपट करा ठीक चला प्रॉब्लेम नंबर सिक्स ना करूया स्टार्ट आपण बघा काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये समजून घ्या आता थोडं थोडं नॉर्मल डिफिकल्टी लेव्हल प्रॉब्लेम ची थोडी वाढत जाईल काय दिलं आहे विथ द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीड ऑफ सुदर्शन चॅरिटेबल ऑर्गनायझेशन फॉर द इअर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व रिसिट साईड आणि पेमेंट साईड दिले रिसिट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला सांगितलं बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे नॉर्मल प्रॉब्लेममध्ये त्याचा इफेक्ट काही करायचा नाही नो इफेक्ट आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे सबस्क्रिप्शन दिलं आहे एटी वन थाउजंड अगोदर हे सांगा मला सबस्क्रिप्शन काय आपल्यासाठी इन्कम म्हणजे इन्कम साईडला जाईल ठीक आहे जे पोस्टिंग काय करायची बघू आपण त्याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला इंटरेस्ट मिळालं इन्कम होईल का लायबिलिटी होईल इन्कम म्हणजे इन्कम साइडला पोस्टिंग करणार नेक्स्ट आहे सेल ऑफ फर्निचर यालाही इम्पॉर्टंट मार्क करा याची पोस्टिंग करताना मी सांगतो सेल ऑफ फर्निचर ही मी आपण सॉल्व करताना सांगतो याचा इफेक्ट काय करायचं सेल ऑफ फर्निचर नेक्स्ट सांगितलं आहे पेमेंटमध्ये तुम्ही एकदा सांगा मला काय काय कुठं पोस्टिंग होऊ शकते पेमेंटची एक्सपेन्सेस किंवा ॲसेड बरोबर मग आता पेमेंट केले ते एक्सपेन्सेस आहे का मालमत्ता आहे ॲसेड आहे सांगायचे तुम्ही मला सॅलरीज एक्सपेन्सेस आहे प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे चॅरिटी एक्सपेन्सेस चॅरिटी करायचं ना दान तुम्ही काय दानधर्म वगैरे त्यासाठी खर्च केला एक्सपेन्सेस नावच दिले एक्सपेन्सेस इन्व्हेस्टमेंट ॲसेट ओके ऑफिस एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस नावच दिले त्याचं एक्सपेन्सेस आणि ह्या क्लोजिंग बॅलेन्सची पोस्टिंग कुठं करायची अॅसेटला कॅशिर कॅशिर बँक आपली मालमत्ता जाईल फर्स्ट ॲडजस्टमेंट देर आर एट हंड्रेड मेंबर्स टोटल किती मेंबर्स आहेत एट हंड्रेड आणि पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन हंड्रेड इच प्रत्येक किती रुपये सबस्क्रिप्शन देतो ॲन्युअली शंभर रुपये ठीक आहे सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट ही सबस्क्रिप्शनला मार्किंग करा हे ॲडजस्टमेंट आपल्याला डिस्कस करायची आहे सबस्क्रिप्शनला मार्किंग करा नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सॅलरी टू थाउजंड रुपीज सॅलरीजला मार्किंग करा सॅलरीज आउटस्टँडिंग आहे सॅलरीजला मार्किंग करा आता पुढची ॲडजस्टमेंट थोडी इम्पॉर्टंट आहे ॲडजस्टमेंट ॲक्च्युली ती इन्फॉर्मेशन आहे द ऑन फर्स्ट फर्स्ट एप्रिल टू थाउजंड इलेव्हन वेर एज फॉलो फर्स्ट एप्रिल टू थाउजंड इलेव्हन ही कुठली डेट आहे आपली एअर एंड डेट काय थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व एकदा इयर समजून घ्या या टॉपिक मध्ये तुम्हाला वर्ष समजणं गरजेचं आहे आपली एअर एंड डेट म्हणजे ही जी डेट दिली आहे थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व म्हणजे इयर स्टार्ट करी हो ना फर्स्ट एप्रिल टू थाउजंड इलेव्हन म्हणजे या डेट माहिती सांगितली तुमची ओपनिंग डेट आता एक एप्रिल दोन हजार अकराला कुठल्या फिगर येणार ह्या लास्ट इयरच्या फिगर्स आहेत लास्ट इयर मध्ये तुमच्याकडे काय होतं ते एक एप्रिलला त्याचं ब्रॉड डाऊन होणार तो शेवटी काय आहे तुमच्याकडे फर्स्ट एप्रिलला एसेट्स कुठले आहेत फर्निचर फोर्टी थाउजंड आहे इन्व्हेस्टमेंट ट्वेंटी थाउजंड आहे आणि लँड तुमच्याकडे एक लाख रुपयांची म्हणजे मागच्या वर्षी तुमच्याकडे हे ॲसेट्स आहेत सर्व फर्निचर इन्व्हेस्टमेंट आणि लँड आता इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की ह्या मागच्या वर्षीचं जरी अॅसेट्स असल्या एक एप्रिलला सुरुवातीला जरी असेट्स असल्या तर ते आपण बॅलेन्स शीटमध्ये घ्यायला पाहिजेत बरोबर आहे फिक्स असेट्स आहेत ना सुरुवातीचं फर्निचर आपण फायनल अकाउंट मध्ये ऍडजस्ट म्हणून का शेवटी नव्वद हजार पन्नास हजार घेतलं म्हणजे चाळीस हजार कुठलं होतं ओपनिंग होत त्याच फिगर दिल्यात मागच्या वर्षीचं फर्निचर हे बघा मला सांगा एकतीस तीन दोन हजार अकरा एक काम करू आपण पूर्ण लाईनच ड्रॉ करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजा आणखी हे झालं तुमचं करंट इयर बरोबर आहे हे चालू वर्ष आहे आपलं याच्या आधीच वर्ष कुठलं असणार कधी संपलं याच्या आधीच वर्ष एकतीस तीन दोन हजार अकरा याच्या आधीच वर्ष असणार एकतीस तीन दोन हजार अकराला ला संपणार म्हणजे स्टार्ट कधी होणार आहे फर्स्ट एप्रिल टू थाउजंड टेन मला सांगा तुम्ही इलेव्हन मध्ये जर लेजर पोस्टिंग वगैरे केलं असेल कॅरेट डाऊन ब्रॉट डाऊन करतो ना आपण त्या दिवशी मध्ये एकतीस तीन अकरा आणि एक चार अकरा मध्ये काय डिफरन्स आहे का एक एका दिवशी वर्ष क्लोज झालं की दुसऱ्या दिवशी सुरू होणार नवीन वर्ष बरोबर आहे म्हणजे ह्या फिगर्स कुठले आहेत ह्या लास्ट इयर मध्ये काय काय ऍसेट्स आहेत त्या सांगितल्यात तर ते आपण ऍसेट साईडला आता पण दाखवल्या पाहिजेत मागच्या वर्षीचे तर त्यातलं फर्निचर इन्व्हेस्टमेंट आणि लँड हे आपण अॅसेट साईडला दाखवलं पाहिजे सुरुवातीला जे आपल्याकडे असेट्स आहेत ते आता पण आपण अॅसेट साईडला दाखवलं पाहिजे फक्त इम्पॉर्टंट पॉईंट काय याच्यामध्ये चालू वर्षात काय आपण ऍडिशन केले का, चा का के ते इन्व्हेस्टमेंट घेतली बघा आपण चालू वर्षामध्ये म्हणजे सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे वीस हजार रुपये आणि त्याच्यामध्ये नवीन आपण सिक्स्टी थाउजंड ऍड केली त्यामुळे याला मार्किंग करून ठेवा इनरला ठेवायला लाग बाकी फर्निचर काय घेतले का आपण नवीन वर्षात बघा पेमेंट साइडला म्हणजे तेवढीच अमाऊंट आहे लँडमध्ये काय परचेस केले का नवीन ती सेम फिगर आहे फक्त इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे सुरुवातीला आहे ट्वेंटी थाउजंड आणि नवीन परचेस केलेली त्याच्यामध्ये ॲड होणार सिक्स्टी थाउजंड समजलं पोस्टिंग करताना परत एकदा सांगतो आणि लास्ट ॲडजस्टमेंट इन्फॉर्मेशन ऍक्च्युली फर्स्ट एप्रिल टू थाउजंड इलेव्हनला कॅपिटल फंड होता तुमचा टू लॅक फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड हा कॅपिटल फंड कुठं शो करणार आपण लायब्रिटीला कॅपिटल फंड शो करणार आपण लायब्रेटी साईडला ओके आता जे आपल्याला माहिती आहे ते अगोदर करून घेऊ एक लक्षात घ्यायचं कधी जर सुरुवातीच्या ऍसेट्स काय दिले असतील आपल्याला म्हणजे फर्स्ट एप्रिलचा लास्ट इयरचा काय ऍसेट दिले असतील तर त्याची पोस्टिंग अगोदर करून घ्यायची म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठली करणार आपण हे जे ऍसेट दिलेले आहेत त्या आपण ऍसेट साईडला घेऊ अगोदर किंवा फर्निचर घ्या ऍसेट साईडला फोर्टी थाउजंड फर्निचर फोर्टी थाउजंड इन्व्हेस्टमेंट येणार इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करायचे नवीन फर्निचर फोर्टी थाउजंड सॉरी फर्निचरला काय ॲडजस्टमेंट नाही ना डेप्रिशिएशन वगैरे नाही ना काय डायरेक्ट डाउटरला काय फोर्टी थाउजंड लास्ट इयरला आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट होती ही आपली ॲसेट आत्ता ही इन्व्हेस्टमेंट लास्ट इयरची आहे ट्वेंटी थाउजंड त्याच्यामध्ये नवीन ऍड करायची त्यामुळे इनरला ठेवा दोन लाईन ब्लँक ठेवा दोन लाईन ब्लँक ठेवा आणि आणखी आपल्याकडे काही लँड आहे लास्ट इयरला ती पण ऍसेट साईडला दाखवा लँड रुपीज वन लॅक एक लाख सिम्पल लॉजिक आहे मागच्या वर्षीच्या वर्षात सेल केली नाही काय नाही तर ते आपल्याकडे या वर्षी पण असणार आहे फर्निचर आपल्याकडे स्टार्टिंगला फोर्टी थाउजंड आहे करंट इयर मध्ये जर आपण सेल वगैरे काय एक सॉरी फर्निचरला पण ऍडजस्टमेंट या फर्निचर इथं जर तुम्ही स्पेस नसेल ठेवला तर खाली घ्या फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे माझ्या लक्षात नाही आलं फर्निचर फोर्टी थाउजंड इनरला ठेवा आणि दोन लाईन बँक ठेवा ऍडजस्टमेंट करण्यासाठी फर्निचर आपल्याकडे लास्ट इयरला फोर्टी थाउजंड आहे तर करंट इयर मध्ये पण ते असणार आहे त्याच्यामुळे त्याचा बॅलन्स घेतलाय आपण काय लाख दोन लाख रुपये बुडाले काय चुक काय करताय जसं काय असं एवढं मोत्यासारखं अक्षर आहे तुमचं कळालं का इम्पॉर्टंट पॉईंट कळता होता लास्ट इयरचे जर आपल्याला ॲसेट्स दिले असतील तर त्यातल्या फिक्स ॲसेट्स शब्द वापरतोय मी याच्यात आणखी काय असतात त्यांची पोस्टिंग होत नाही पण आता सध्या लक्षात ठेवा फिक्स ऍसेट्स फिक्स ऍसेट्स करंट इयरमध्ये पण घेतो आपण फिक्स म्हणजे कुठल्या मी विचारतो ते फिक्स आहे का मला सांगा स्टॉक ऑफ स्टेशनरी जर म्हटलं मी फिक्स ऍसेड आहे का करंट ॲसेट आहे करंट ॲसेट आहे वर्षापेक्षा जास्त चालत नाही फर्निचर फिक्स्ड आहे मशिनरी फिक्स्ड आहे त्यानंतर इक्विपमेंट्स वगैरे फिक्स ऍसेट्स आहेत ज्या फिक्स एसेट्स आहेत त्या आपण करंट इयरमध्ये घेतो करंट असेट्स घेत नाही प्रॉब्लेम जसं येतील तसं मी समजून सांगेल पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ह्या ज्या स्टार्टिंगच्या असेट्स दिल्या त्या आपण ॲसेट साईडला पोस्टिंग केली कॅपिटल फंड आहे लगेच करून टाका पोस्टिंग लायब्रेटीला कॅपिटल फंड टू लॅक फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड इनरला ठेवा कॅपिटल फंड नेहमी इनरला ठेवायचं आता आपण पोस्टिंग चालू करू जे आपल्याला माहिती आहे ते अगोदर करून घेऊ आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते डिस्कस करूप्शन एटी वन थाउजंड इनरला घ्या आणि चार लाईन ब्लँक ठेवा बाय सबस्क्रिप्शन चार ते पाच लाईन ठेवा बाय सबस्क्रिप्शन एटी वन थाउजंड दोन ऍडजस्टमेंट करायचे त्याने त्या हिशोबाने तुम्ही स्पेस ठेवा मी एक एक्स्ट्रा घ्या इन्कम आहे आपल्यासाठी सबस्क्रिप्शन नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी इन्कम आहे ला घ्या बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वन थाउजंड एट हंड्रेड आता दोन मिनिटं लक्षात येल्यानंतर फर्निचरचं काय पार्टेनेट समजून घ्या सिम्पल आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वन थाउजंड एट हंड्रेड झालं लक्ष द्या आता काय आहे बरं आपल्याला रिसिट साईडला फर्निचरमध्ये काय दिलंय टू सेल ऑफ फर्निचर आपण फर्निचर सेल केलं किती रुपयांना आठ हजार रुपये त्याचे मिळाले रिसिप्ट म्हणजे पैसे मिळालेत एवढे तुम्हाला फर्निचर आपण सेल केलं आठ हजार रुपयांना आणि ब्रॅकेटमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिली त्याची बुक व्हॅल्यू टेन थाउजंड होती त्याची बुक व्हॅल्यू म्हणजे त्याची पुस्तकामधली तुमची किंमत किती रुपयाचं फर्निचर होतं ते तर दहा हजारांचं होतं आणि सेल किती रुपयात केलं आठ हजारात समजलं का बुक व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू होती तुमच्याकडची म्हणजे इन शॉर्ट टेन थाउजंडचं फर्निचर आहे आणि आपण सेल कितीमध्ये केलंय आठ हजार मे प्रॉफिट मे का लॉस मे तुम्हें लॉस मे क्या लॉस है टू थाउजेंड कुट पोस्टिंग कराए लॉस एक्सपेंडिचर मे लॉस अपने एक्सपेडिचर मे करे कर एक्सपेंडिचर मे पोस्टिंग टू तो लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर टू तो लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर आप फर्निचर होता तो टेन थाउजेंड की बुक वैल्यू होती ब्रैकेट मध्य सामा टेन ची बुक वैल्यू होती सेल के लिएट थाउजंड म्हणजे टू थाउजंड रुपीज त्याच्यावरती लॉस झाला आपल्याला टू थाउजंड रुपीज लॉस आहे आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट मला सांगा तुम्ही फर्निचर तुमची फर्निचरची व्हॅल्यू किती होती सांगा जे विकलं त्याची व्हॅल्यू किती होती आपल्यासाठी किती व्हॅल्यू होती टेन थाउजंड सेल किती केला आपण एट थाउजंडला आता मला सांगा आपल्याकडे आपण स्टार्टिंगला फर्निचर फोर्टी थाउजंड आहे त्याच्यापैकी आपण करंट इयर मध्ये सेल केले मग के तुम्हाला फर्निचर मधून लेस केलं पाहिजे पण इथे इम्पॉर्टंट पॉईंट आहे की फर्निचर मधून एट थाउजंड का टेन थाउजंड टेन थाउजंड आपल्या फर्निचरची ही बुक व्हॅल्यू चाळीस हजार स्टार्टिंगला मी त्यासाठी विचारलं तर तुम्हाला की तुमच्या फर्निचरची व्हॅल्यू किती आहे किती रुपयाचं फर्निचर तुमच्याकडून कमी होणार दहा हजारांचं कमी होणार कारण त्याची व्हॅल्यू दहा हजार होती तेवढं फर्निचर मधून कमी करायला लागणार आता तो जो लॉस झाला तो तर आपण इथं प्रॉफिट आणि लॉस डेबिटला किंवा एक्सपेंडिचर साईडला दिला त्याच्या इफेक्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की फर्निचर आपल्याकडं किती रुपयाचं कमी झालं एकदा परत एकदा मला व्यवस्थित सांगा आपल्याकडं स्टार्टिंगला फर्निचर मला सांगा किती रुपये सुरुवातीला एक एप्रिलला चाळीस हजाराचं फर्निचर आपल्याकडं त्यातला आपण सेल केलं किती रुपयांचं सेल केलं किती रुपयाला नाही म्हणलं मी किती रुपयांचं सेल केलं हजार कळालं म्हणजे फर्निचर किती रुपयाचं कमी होणार आपलं दहा हजाराचं था। ते आठ ला विकला म्हणजे दोन हजार लॉसचा इफेक्ट आपण दिला पण ऍसिट किती रुपये कमी करायचे तर दहा हजार बुक व्हॅल्यू कमी करायची मग या फर्निचर मध्ये लेस फर्निचर सोल्ड टेन थाउजंड आउटरला येतील थर्टी थाउजंड दहा दा हजार रुपयाचं तीस हजाराचं शिल्लक आहे आपल्याकडं टेन थाउजंड चा सेल केलं आले? आता एक आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं या आठ हजारांचा इफेक्ट करायचा का नाही करायचा याचा इफेक्ट होत नाही आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत एकदा नीट समजून घ्या आपल्याकडे आहे इनकम आणि एक्सपेंडिचर बरोबर आणि ऍसेट्स आणि लायबिलिटी मला सांगा आठ हजार रुपये तुम्हाला मिळालेत आठ हजार तुमचं प्रॉफिट आहे का दहा हजाराची वस्तू आपण आठ हजार विकली आठ हजार आपला इनकम आहे का किंवा आठ हजार आपला लॉस झालाय का नेट इफेक्ट बघायला पाहिजे आपण दहा हजाराची वस्तू आठ हजारात विकली म्हणजे नेट इफेक्ट करायला लागणार किती रुपयांचा दोन हजार रुपयांचा लॉस आहे जर सपोज तेच फर्निचर आपण बारा हजारांना विकला असतं तर किती रुपयांचा इफेक्ट करायला लागला असता दोन हजार रुपये प्रॉफिट झाला असता आपल्याला तो कुठं शो केला असता आपण इन्कम साइडला आणि दुसरा इफेक्ट काय करणार लायबिलिटी किंवा एसेट्स। एसेट्स आपलं फर्निचर किती रुपयांचं कमी झालं दहा हजारांचा तो इफेक्ट केला आठ हजारांचं फिट होणार नाही आठ हजार जस्ट कॅश मिळाली तुम्हाला त्यातला जो नेट इफेक्ट आहे आपण करतोय काय आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवतोय त्यामुळे आपल्याला एक्सपेंडिचर किंवा इन्कम नेट इफेक्ट करायला लागणार आठ हजार जस्ट मिळालेली कॅश आहे त्याचा इफेक्ट होणार नाही कळलं का क्लिअर आहे का इथं कन्फ्युजन होऊ शकतं आठ हजार काय करायचं आणि आठ हजार जस्ट पैसे मिळाले आपल्याला काय करायचं इन्कम किंवा एक्सपेंडिचर नेट बघायला पाहिजे आपल्याला समजले की दहा हजाराचं फर्निचर मी आठ हजारात विकलं तर दोन हजार लॉस आहे तो लॉस चा इफेक्ट आपण दोन हजार एक्सपेंडिचरला केला आणि आपलं फर्निचर किती रुपयांनी कमी झालं बोला की दहा हजार म्हणजे फर्निचर मधून किती लेस करणार दहा हजार कळालं आठ हजारात कॅश मिळालेली त्याचा काही इफेक्ट डायरेक्ट होत नाही आता पेमेंट साठले काय काय पेमेंट केलं आपण सॅलरीज एटीन थाउजंड घ्या एक्सपेंडिचरमध्ये टू सॅलरी आणि त्याला इन ॲडजस्टमेंट आहे इनरला द्यावा नेक्स्ट प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचरमध्ये घ्या ट्वेंटी थाउजेंड यहाँ एडजस्टमेंट नहीं डायरेक्ट आउटर चैरिटी एक्सपेन्से एक्सपेडिचर है ट्वेंटी थाउजंड ट्वेंटीजन है नेक्स्ट थोड़स इम्पोर्टंट है आपको स्टार्टिंग इन्वेस्टमेंट होती स्टार्टिंग इन्वेस्टमेंट कितनी होती अपने क्या ट्वेंटी थाउजंड आणि नवीन किती केली आपण परत करंट इयर मध्ये सिक्स्टी थाउजंड मग आपल्याकडे टोटल इन्व्हेस्टमेंट झाली एटी थाउजंड तर कसं करणार आपण इफेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये ऍड करायचं ऍड इन्व्हेस्टमेंट ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षभरामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट स्टार्टिंगला ट्वेंटी थाउजंड आहे करंट इयरमध्ये आम्ही सिक्स्टी थाउजंडची इन्व्हेस्टमेंट केली अशी टोटल एटी थाउजंड आपली इन्व्हेस्टमेंट झाली स्टार्टिंगची ट्वेंटी थाउजंड प्लस नवीन सिक्स्टी थाउजंड ऍसेटला रिफेट दिला आपण प्लस स्टार्टिंगच्या बॅलन्समध्ये ॲड केले त्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरमध्ये घ्या ऑफिस एक्सपेन्सेस टू ऑफिस एक्सपेन्सेस टू थाउजंड रुपीज आणि लास्ट दिलं कॅश इन हँड आणि कॅश बँक कुठं पोस्टिंग करायला पाहिजे त्याची ॲसेटला घ्या दोन्ही ॲसेटला घ्या ऑफिस एक्सपेन्सेस झाल्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश बँक सेवन हंड्रेड कॅश बँक टेन थाउजंड टेन हंड्रेड सळ्यांनी कम्प्लीट करून घ्या करायला असेल तर आता मी सांगत नाही तोपर्यंत तो कॉपी करू नका आता लक्ष द्यायचं व्यवस्थित फर्स्ट वस्त ऍडजस्टमेंट मध्ये काय दिले बघा देर आर हे करू आता देर आर एट हंड्रेड मेंबर्स ऐंशी मेंबर्स आहेत तुमचे सॉरी आठशे मेंबर्स आहेत मेंबर आणि एक एकजण ॲन्युअल साठी किती रुपये देतोय शंभर रुपये म्हणजे टोटल किती जमा व्हायला हो पाहिजे बघा बरं एटी थाउजंड जमा व्हायला हो पाहिजे करंट इयरमध्ये आपल्याला किती मिळालेत किती मिळालेत एटी वन थाउजंड पण तिथे इम्पॉर्टंट पॉईंट एक काय दिलाय बघा एटी वन थाउजंड आहे त्याच्यामध्ये पण इन्क्लूड्स फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड फॉर नाइनटीन टू थाउजंड नाईनटीन आपलं करंट इयर कुठलं आहे एकतीस तीन बाराला संपलं म्हणजे दोन हजार अकरा बारा आहे त्यातले दो दोन हजार नऊ दहा आपल्याला साडेपाच हजार रुपये मिळालेले आहेत तो करंट इयरचं इन्कम आहे का आपला कधीचा इन्कम आहे ज्या वर्षाचं मिळालं त्या वर्षाचा तो इन्कम होता त्यावेळेला आपण काय केलेला असणार एस तुम्ही त्या मध्ये ऍड केला असणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पाच हजार पाचशे बरोबर आहे कुठल्या नऊ दहा मध्ये केलेलं ऍडजस्टमेंट आपण आणि आता मिळालेत त्याचे पैसे मला सांगा तुमचे करंट इयरचे सबस्क्रिप्शन एक्क्याऐंशी हजार आहेत का एक्क्याऐंशी हजार मायनस पाच हजार पाचशे एक्क्याऐंशी हजार मायनस पाच हजार पाचशे कारण एक्क्याऐंशी मध्ये मागच्या वर्षांचे पाच हजार पाचशे आहेत ते करंट इयरचे मिळालेले नाहीत मग आपल्याला करंट इयरमध्ये किती मिळाले आहेत बघा एक्क्याऐंशी हजार याच्यामधून पाच हजार पाचशे लास्ट इयरचे आहेत किती रुपये राहिले मग आपल्याला हे एटी फाईव्ह फाय हंड्रेड आहे का बघा सॉरी सेवन्टी फाईव्ह फाय हंड्रेड एवढे तुम्हाला मिळालेत करंट इयरसाठी पंच्याहत्तर पाचशे मिळालेत करंट इयरसाठी याचा अर्थ काय होतो टोटल तर मिळायला पाहिजे होते ऐंशी करंट इयरमध्ये फक्त पंच्याहत्तर पाचशे मिळाले काय अर्थ झाला मग किती आउटस्टँडिंग राहतील तुमचे चार हजार पाचशे रुपये कसं कळालं का एकदा परत समजून घ्या तुम्हाला हे एक सांगितलं नाही मी तुम्हाला हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे तुमचं कॅशबुक आहे आता का सांगितलं नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी इलेव्हतमध्ये कॅशबुक म्हणजे काही तेच लक्षात नाही तुम्हाला कॅशबुक मध्ये काय दाखवतो आपण मिळालेले पैसे यात मिक्स असणार पैसे सर्व कुठल्याही वर्षाचे मिळू दे एंट्री रिसिटला दिसणार तुम्हाला तुम्ही कुठल्याही वर्षाचं पेमेंट करा पेमेंटमध्ये दिसणार कारण कॅशबुक मध्ये पैसे मिळाले की कॅशबुकला एंट्री होणार पैसे दिले की एंट्री कॅशबुकला होणार कुठल्याही वर्षाचा असू दे आता तुम्हाला सबस्क्रिप्शनचे टोटल पैसे किती मिळाले मला एकदा सांगा किती मिळाले सबस्क्रिप्शन सगळे एक्क्याऐंशी हजार त्यातले साडेपाच हजार कुठल्या वर्षाचे आहेत मागच्या वर्षाचे मग आपल्याला कळायला पाहिजे चालू वर्षासाठी मला किती मिळालेत तर एक्क्याऐंशी मायनस पाच हजार पाचशे एवढे मिळाले मला तर ते आपण पाहिलं की आपल्याला करंट इयरमध्ये फक्त पंच्याहत्तर पाचशेच मिळाले चालू वर्षाचे टोटल किती जमा व्हायला पाहिजे होते आपले ऐंशी हजार मग ऐंशी पैकी फक्त पंच्याहत्तर पाचशे मिळाले मग राहिलेले काय आहेत आपल्यासाठी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन याची वर्किंग नोट करायची आपल्याला एकदा वर्किंग नोट करू नाही समजलं तर सांगा परत सांगतो काय एवढं लॉज त्याच्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे समजायला पाहिजे सिंपल आहे वर्किंग नोट नंबर एक आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर करंट इयरचं आउटस्टँडिंग किती बाकी आहे आपल्याला काल कॅल्क्युलेट करायचंय करंट इयर पाहिजे तर तिथे लिहून ठेवा दोन हजार अकरा बारा त्याला शॉर्टकटमध्ये दोन हजार अकरा बारा म्हणतात मग आता कसं कॅल्क्युलेट करणार आपण पाहिलं की टोटल सबस्क्रिप्शन किती आहे एट हंड्रेड मेंबर्स आहेत आणि प्रत्येक ॲन्युअली हंड्रेड रुपीज पेड करतोय म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन व्हायला पाहिजे एटी थाउजंड लेस सबस्क्रिप्शन received ड्युरिंग द इयर फॉर current year. करंट इयर चालू वर्षातले किती मिळालेत आपल्याला करंट इयरमध्ये ते आपण याच्यामधून लेस करणार कसे काढणार टोटल 81 मिळाले त्यातले पाच हजार पाचशे मागच्या वर्षांचे आहेत मग आपल्याला करंट इयरसाठी फक्त 75500च फायव्ह हंड्रेडच मिळालेत मग आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती राहील फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड शीट नंतर वर्किंग नोट करायची तुम्ही कॉपी तुमचा कॉपी झाल्यावर सांगा का आता नीट समजून घ्या आपल्याला टोटल सबस्क्रिप्शन एक, एक पहिलं कळायला पाहिजे तुम्हाला हे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये आपण कुठले इन्कम घेतो आणि कुठले घेतो फक, फक्त एक्सपेन्सेस घेतो तर फक्त करंट इयरची इन्कम आणि करंट इयरचे एक्सपेन्सेस आवटर लायला पाहिजे बरोबर आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण आपण तेच करतो प्रीपेड एक्सपेन्सेस का मायनस करतो आपण कारण प्रीपेड म्हणजे कुठल्या वर्षाचा खर्च आहे नेक्स्ट इयरचा म्हणून आपण याच्यामधून लेस करत असतो किंवा प्री रिसिव्ह जर इन्कम असेल तरी तोही आपण का मायनस करतो कारण प्री रिसिवड इन्कम कुठल्या वर्षात इनकम आहे नेक्स्ट इयरचा म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर एक्सपेंडिचरमध्ये फक्त करंट इयरचा आयटम आउटर आला पाहिजे आता इथं इम्पॉर्टंट आहे मला सांगा आपण टोटल सबस्क्रिप्शन घेतलं एक्याऐंशी हजार रुपये पण याच्यामध्ये साडेपाच हजार मागच्या वर्षाचे मग ते याच्यामधून काय केले पाहिजे लेस केले पाहिजे करा लेस लेस रिसिवड फॉर टू थाउजंड नाईन टेन हे मागच्या वर्षाचे आत्ताचं इन्कम नाही आहे त्यामुळे आपण लेस केला म्हणजे राहिले सेवंटी फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड एवढे अमाऊंट करंट इयरची देतले आणि आता ले जे, जे आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मध्ये काढले त्याच्यामध्ये ऍड होणार ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे आउटरला बरोबर एटी 80, एट हंड्रेड मेंबर्स इन टू हंड्रेड एटी थाउजंड बरोबर आउटरला यायला पाहिजे करंट इयरचा इनकम आता याचा सेकन इफिट कुठं द्यायला पाहिजे आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा ॲसेटला करा सेकन इफिट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड एकदा दोन मिनटं फक्त मला एकदा सांगा आपल्याला इन्कम साइडला कुठल्या वर्षाचं सा सबस्क्रिप्शन दिसलं पाहिजे आउटरला करंट इयरच दिसलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे मग आपण काय केलं आपल्याला टोटल एक्क्याऐंशी हजार सबस्क्रिप्शन मिळाले त्यातले पाच हजार पाचशे कुठल्या वर्षाचे आहेत नऊ दहा म्हणजे चालू वर्ष आहे का मग ते त्याच्यातून काय केलं ले पाहिजे लेस मग आपल्याला ले कळालं की एक्क्याऐंशी मधून साडेपाच मागच्या वर्षाचे आहेत तर आपल्याला फक्त करंट इयर साठी पंच्याहत्तर पाचशेच मिळालेत मिळायला पाहिजे ऐंशी हजार म्हणजे राहिलेले काय झाले आउटस्टँडिंग समजलं ओके नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी दिली बरोबर आऊटस्टँडिंग सॅलरी करा ॲड सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी ट्वेंटी थाउजंड आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट कुठं करायला पाहिजे लायबिलिटीला करा सेकंड इफेक्ट लायबलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी टू थाउजंड रुपीजँडिंग सॅलरी लायबिलिटीला शो करा टू थाउजंड रुपीज कॅपिटल फंडच्या खाली स्पेस ठेवा आणि खाली घ्या आउटस्टँडिंग सॅलरी टू थाउजंड आता बघा ऍडजस्टमेंट नंबर थर्ड मध्ये सांगितलं होतं की ओपनिंग काय काय ऍसेट्स आहेत ते आपण ऑलरेडी केल्या काय केलं फर्निचर ॲसेटला दाखवलं इन्वेस्टमेंट लँड सगळ्या ऍसेटला दाखवलं आपण ते ऑलरेडी केलं ला, आणि लास्ट ऍडजस्टमेंट ना इन्फॉर्मेशन आहे की कॅपिटल फंड त्यांनी सांगितलं स्टार्टिंगला किती होता तोही आपण लायब्रिटी साईडला शो केला म्हणजे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालाय आता इनकम अँड एक्सपेंडिचर क्लोज करायचं काम तुमच्याकडं पटपट क्लोज करा सरप्लस डिपोजिट काही काढा आणि होमवर्क दाखवा मला हे केले का टोटल किती आहे एटी वन एट हंड्रेड ही टोटल दिसते बहुतेक क्रेडिट आहे एटी वन थाउजंड एट हंड्रेड आणि डेबिट किती आहे चाळीस साठ सिक्स्टी फोर सतरा आठशे सतरा आठशे तुमचा सरप्लस आहे इन्कम एक्सपेन्सेस कमी त्यामुळे प्रॉफिटमध्ये इथं प्रॉफिटला आपण सस्पे सरप्लस म्हणतो मग कॉपी करा सरप्लस दोन्ही साईड क्लोज करताना मोठी टोटल दोन्हीकडे घ्या टू सर प्लस सेव्हन्टीन थाउजंड एट हंड्रेड ब्रॅकेटमध्ये मध्ये दॅट इज एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा मोठी टोटल दोन्हीकडे करून टाका कॉपी एटी वन थाउजंड एट हंड्रेड क्लोज करा पटकन चला एटी वन थाउजंड एट हंड्रेड एटी वन थाउजंड एट हंड्रेड त्याच्यानंतर सरप्लस ऍड करा कॅपिटल फंड मध्ये पटकन कॉपी करा एक्स ऑफ इनकम ओवर एक्सपेंडिचर सरप्लस ऍड करा कॅपिटल फंड मध्ये ऍड सरप्लस दोन तेवीस तीनशे काय दोन तेवीस तीनशे का टोटल कॅपिटल फंड आउटरला आणि टेळले किती दोन पंचवीस तीनशे दोन्ही साईड सेम म यायला पाहिजे ऑटोमॅटिक तेव्हा प्रॉब्लेम आपला बरोबर आहे नंतर राहिले त्यांनी कॉपी करा पटपट पड़ आवरायला कुठं लागलेत आज एकादशी आहे झालं का कॉपी करून ऐका दोन मिनिट ऐका छोटे छोटे प्रॉब्लेम येते मग आता असं मन भरल्यासारखं होत नाही प्रॉब्लेम घेतल्यावर इम्पॉर्टंट पॉईंट काय होते समजून घ्या ऐका आता आता थोडी डिफिकल्टी लेवल चालू होणार आणि ह्या प्रॉब्लेम ह्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट काय फायनल अकाउंट सारखं सरळ सरळ ऍडजस्टमेंट हे नाही याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेशन जास्त आहेत म्हणजे कन्फ्यूज करणारे पॉईंट जास्त आहेत इथं लॉजिक्स क्लिअर पाहिजे तर प्रॉब्लेम जमणार नाही तर नॉट फॉर तुम्हाला कन्फ्युज करणार सिम्पल पहिली ऍडजस्टमेंट तुम्हाला समजायला पाहिजे होती सबस्क्रिप्शन वाली हे सबस्क्रिप्शन पार्ट समजायला पाहिजे होता त्याच्या अगोदर मला एक सांगा इन्कम अँड मध्ये आपल्याला कुठला इन्कम पाहिजे कुठल्या इयरचं इन्कम पाहिजे आणि कुठल्या इयरचे एक्सपेन्सेस पाहिजे करंट इयरचं त्याच्यामध्ये काय ऍड असेल तर आपण लेस करून टाकणार आणि काही घ्यायचं राहिलं असेल तर ऍड करणार पण आपल्याला टार्गेट काय आपलं करंट इयरचं इन्कम करंट इयरचं एक्सपेन्सेस बरोबर तर रिसिड अँड मध्ये काय असणार तुम्हाला मिळालेले पैसे मी सांगितलं होतं तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड अमाऊंट असणार सगळे मिक्स असणार आहेत म्हणजे तुम्हाला नेक्स्ट इयरचे मिळाले असतील तर इथे येणार लास्ट इयरचे मिळाले असतील तरी इथे दिसणार यापैकी आपलं टार्गेट काय फक्त करंट इयरचं इन्कमला दिसलं पाहिजे मात्र त्यांनी सांगितलं होतं आपल्याला सबस्क्रिप्शन टोटल किती मिळालं सर्वांनी आन्सर पटपट द्या पटपट जायचं असेल तुम्हाला तर नाही तर प्रॉब्लेम वाढतील बोला किती टोटल मिळालं एक्क्याऐंशी हे कळायला पाहिजे याच्यामध्ये पाच हजार पाचशे मागच्या वर्षांमधले म्हणजे करंट इयरचे किती मिळाले तुम्हाला एक्क्याऐंशी मायनस पाच हजार पाचशे पंच्याहत्तर पाचशे आपल्याला करंट इयरचे मिळाले होते बरोबर आहे ही फिगर आपली इन्कमला दिसली पाहिजे पण आपण पाहिलं आठशे मेंबर्स एक जण हंड्रेड रुपीज पेड करतो म्हणजे टोटल तर ऐंशी मिळायला पाहिजे मिळाले फक्त करंट इयरसाठी पंच्याहत्तर पाचशेच मग बाकीचे जे राहिले ते काय आहेत आउटस्टँडिंग हे काय करायला पाहिजे आपण सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायला पाहिजे आणि सेकंड इफेक्ट कोण शो केला पाहिजे याचा ऍसेटला इम्पॉर्टंट पॉईंट आणखी एक आहे आपण पोस्टिंग करताना काय करतो इन्कम साठ डायरेक्ट इतक्या घेणार म्हणजे पोस्टिंग करताना आपण काय केलं जी अमाऊंट दिली तीच घेतो पण आपल्याला यातले पाच हजार पाचशे काय केले पाहिजेत अगोदर लेस केले पाहिजे कारण त्यात इन्क्लुड ते म्हणून आपण लेस केले आणि आउटस्टँड ॲज युजल ॲड केलं त्याच्यामध्ये समजलं का नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये असा होता की तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्याकडे काय काय असेट्स आहेत त्या सांगितल्या होत्या म्हणजे फर्निचर सांगितलं होतं इन्व्हेस्टमेंट सांगितली होती लँड सांगितल्या होत्या सर्व फिक्स असेट्स आहेत या आपण ऍसेट साईडला पोस्टिंग करायची म्हणजे आपण बघा फर्निचर घेतलं इन्वेस्टमेंट आणि लँड तिन्ही ॲसेटला घेतलं ज्यांना ॲडजस्टमेंट त्यांना इनरला ठेवलं लँडला ॲडजस्टमेंट नव्हतं डायरेक्ट आउटरला घेतला हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता त्याच्यामध्ये आणखी इम्पॉर्टंट पॉईंट काय होता आपल्याकडे स्टार्टिंगला चाळीस हजाराचं फर्निचर होतं त्यातलं आपण करंट इयरमध्ये सांगितलं होतं त्यांनी तो सेल ऑफ फर्निचर रिसिटला आउटरला दिलेलं अमाऊंट म्हणजे ऍक्च्युअली मिळालेले पैसे तेवढे एवढे मिळाले तुम्हाला आठ हजार रुपयांना विकलं तुम्ही पण इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये असं आहे की तुमची त्याची बुक व्हॅल्यू किती होती म्हणजे तुमची व्हॅल्यू किती होती त्याची दहा हजाराची ऍसेट होती तुमची विकली तुम्ही आठ हजारामध्ये म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये विकली का लॉसमध्ये विकली लॉस नेट इफेक्ट करायचा प्रॉफिटचा किंवा लॉसचा आठ हजार ही फक्त मिळालेले पैसे आहेत ते कॅश आहे आपल्याला मला सांगा कॅश मिळालेली लिहिण्यासाठी कुठला अकाउंट आहे आपल्याकडं आपल्याकडे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इनकम अँड मध्ये काय लिहायचं आपल्याला एक्सपेंडिचर आणि इन्कम आणि आपल्याकडे बॅलन्स शीट आहे आठ हजार रुपये मिळाले तुम्हाला त्याची एंट्री करायचं अकाउंटच नाही आपल्याकडं तुम्हाला जर इलेव्हन्थ मधलं काय आठवत असेल तर आठ हजाराची एंट्री कॅशबुक मध्ये होणार म्हणजे याच्याच रिसिट अँड पेमेंट मध्ये नेट इफेक्ट कळायला पाहिजे दोन हजार रुपये लॉस आहे आपला लॉस आपण एक्सपेंडिचरमध्ये शो करणार प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिटला करत होतो इथं प्रॉफिट अँड लॉसचं नाव आहे एक्सपेंडिचर इनकम अँड एक्सपेंडिचर म्हणजे डेबिट शो केलं आणि तुमच्याकडून महत्वाचं कळायला पाहिजे फर्निचर ऍसिड किती रुपयाची कमी झाली तुमची दहा हजाराची कमी झाली दोन हजार जरी मध्ये विकला असेल तरी आपली व्हॅल्यू होती दहा हजार रुपये म्हणजे पैकी आपण दहा हजार सेल केले म्हणून लेस केले तिथे लेस फर्निचर सोल्ड दहा हजार त्यातला जो नेट इफेक्ट होता तो एक्सपेंडिचर मध्ये तिला समजलं का तुम्ही का गडबड करायला लागले ते पाच दहा मिनटं ब्रेक पाहिजे गोष्ट मला घेऊ ना प्रॉब्लेम आपण एक दोन आणखी घेऊ 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 तुम्ही घेऊ म्हणताय घेऊ जय बजरंग बली व्यायामशाळा ओके हा एक्झाम ला आलेला प्रॉब्लेम हो आहे आत्ता जो करतो आपण टेन इयरेंड डेट आहे थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेव्हन पटपट बनवा फॉर्मॅट आत्ता जो प्रॉब्लेम घेतला आपण सेम त्यासारखा प्रॉब्लेम आहे त्यामुळं घेतोय आपण लगेच एंटरटेनमेंट आणि करायचं का स्टार्ट झालं तुमचं फॉर्मॅट इकडं झालं का लक्ष द्या काय दिलंय बघा फॉलंग इज अ समरी ऑफ अँड पेमेंट अकाउंट ऑफ जय बजरंगबली व्यायामशाळा आजरा हे नाव समोर पण टाका आजरा किंवा आजरा काय जे असेल ते काय दिलंय त्यांनी आपल्याला फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन आता इथं तुम्हाला इम्पॉर्टंट डेट कळणं गरजेचं आहे दोन मिनिट लक्ष द्या आता कॉपी करू नका आपल्याला एअर एन डेट सांगितले त्यांनी थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेव्हन म्हणजे स्टार्ट कधी होणार वर्ष फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्सला याला मध्ये म्हणतात दोन हजार सहा सात शॉर्टकटमध्ये याला म्हणतात दोन हजार सहा सात ठीक आहे काय दिलंय बघूया आपण रिसीट साइडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन नेहमीप्रमाणे याचा इफेक्ट होणार नाही नो इफेक्ट आता एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे फॉर्मॅट राहिला असेल तर राहू द्या फॉर्मॅटमुळे काय फरक पडणार आहे का समजून घ्या लक्ष द्या फॉर्मॅट राहिला असेल कोणाचं तर राहू देत सबस्क्रिप्शन दिलं आहे टू थाउजंड फाईव्ह सिक्स आता हे समजणं इम्पॉर्टंट आहे आपलं करंट इयर कुठलं आहे दोन हजार सहा सात म्हणजे याच्या आधीचं वर्ष कुठलं होईल दोन हजार पाच सहा हे म्हणजे थोडक्यात काय हे लास्ट इयर आहे मागचं वर्ष आहे बरोबर आहे का म्हणजे लास्ट इयरचे आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालं आहे फोर थाउजंड वन हंड्रेड अँड ट्वेंटी हे लास्ट इयर आहे ठीक आहे आणि टू थाउजंड सिक्स सेव्हन म्हणजे कुठलं वर्ष झालं करंट इयर हे करंट इयरचं कुठे घ्यायला पाहिजे आपण इन्कम साइडला दाखवलं पाहिजे ना आता एक इम्पॉर्टंट मला नीट सांगा दोन हजार पाच साचं जे हे चार एकशे वीस रुपये सबस्क्रिप्शन आहे ते आपण इन्कम साइडला दाखवायला पाहिजे का नाही दाखवायला पाहिजे नाही दाखवायला पाहिजे दोन हजार पाच सहा म्हणजे कुठलं वर्ष आहे मागच्या वर्षाचे मागच्या वर्षाचे पैसे आता मिळालेत म्हणजे मागच्या वर्षी ते आउटस्टँडिंग असणार आहेत बरोबर आहे आपण ते इन्कमला दाखवले पाहिजे नाही आपण कुठली फिगर घेतली पाहिजे करंट इयरची फिगर फक्त घेतली पाहिजे कळालं का म्हणजे याचा इफेक्ट होणार नाही नो इफेक्ट काय इफेक्ट होणार नाही कारण त्यांनी तुम्हाला इन्क्लूड दिले का वेगवेगळे दिले लास्ट मध्ये इन्क्लूड केलेलं होतं म्हणून आपण लेस केलं ले। आता इथं त्यांनी देतानीच सेपरेट दिले त्याच्यामुळे काही करायची गरज नाही हे मागच्या वर्षीच आहे मागच्या वर्षीच इन्कम आहे तो आता इन्कम साईडला घ्यायची गरज नाही फक्त करंट इयरचं इन्कमला घेणार वन लॅक सिक्सटी थाउजंड समजत आहे का इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगतो हेच सबस्क्रिप्शनच गोंधळ करणार या टॉपिकमध्ये तुम्हाला सिम्पल कळायला पाहिजे त्यांनी दोन सेपरेट सेपरेट दिले आपल्याला पाच सहा म्हणजे कुठलं वर्ष झालं मागचं ते कुठल्या इन्कम लास्ट इयरच्या आता आपल्याला जे करंट इयरचं आहे तेवढंच फक्त इन्कम ला आहे म्हणजे आपण वन लॅक सिक्स्टी थाउजंड इन्कम ला घेणार दोन हजार पाच सहा चा आता इफेक्ट करायची गरज नाही डोनेशन फॉर बिल्डिंग आता डोनेशन मध्ये समजून घ्या इम्पॉर्टंट पॉइंट आहे डोनेशन मध्ये आपण दोन प्रकार पाहिले हे तुम्ही कॉपी करून ठेवा कुठेतरी तुम्हाला नोट्स मध्ये जागा असेल इ पण इम्पॉर्टंट आहे डोनेशन मध्ये दोन प्रकार आहेत एक आहे जनरल डोनेशन ज्याला रेव्हेन्यू डोनेशनही म्हणतात एक आहे स्पेसिफिक डोनेशन डायग्राम कॉपी करा काय वर्डिंग कळाला नाही तर मला सांगा डोनेशन गिवन फॉर स्पेसिफिक पर्पज लिहिले स्पेसिफिक डोनेशनच्या खाली मार्डीमध्ये दे विशिष्ट हेतूसाठी मिळालेले डोनेशन आणि त्याचं एक्झाम्पल आहे डोनेशन फॉर बिल्डिंग आणि फर्स्ट आहे जनरल डोनेशन किंवा रेव्हेन्यू डोनेशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये रेव्हेन्यू डोनेशन दोनदा वेळा गेलेले त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये सांगितलं नो स्पेसिफिक पर्पज विशिष्ट येतो नाही आहे ये कुठला झाला असेल तर सांगा डोनेशन मध्ये दोन प्रकारचे डोनेशन आहेत नॉर्मली एक जे डोनेशन येते जनरल डोनेशन किंवा रेवेन्यू डोनेशन म्हणजे कुठल्याही हेतूसाठी नाही विशिष्ट याच्याच आध एक्झाम्पल देतो तुम्ही मंदिरात गेले दान पेटीत पाचशे पे रुपये टाकले तुम्ही पाचशे रुपये सांगत सांगितलं का त्यांना की इथं पैसे वापराय सांगितलं का हे झालं जनरल डोनेशन म्हणजे तो इन्कम झाला संस्थेसाठी सा त्या बरोबर स्पेसिफिक डोनेशनचा अर्थ काय होतो तुम्ही मंदिरामध्ये गेले पाच लाख रुपयांचं चेक दिला आणि सांगितलं इथं बिल्डिंगचं तुमचं जे काम चालू आहे त्या बिल्डिंगसाठी पाच लाख रुपये मी देतोय हे झालं विशिष्ट हेतूसाठी दिलेलं डोनेशन म्हणजे डोनेशन फॉर बिल्डिंग दोन मधला फरक कळाला का रेव्हन्यू म्हणजे जो पैसे देतोय त्याचा काही विशिष्ट येतो नाही तुम्हाला पाहिजे त्यासाठी वापरा तुम्ही त्याला माहिती जनरल डोनेशन आणि स्पेसिफिक म्हणजे तुम्ही विशिष्ट कारणासाठी देत की ह्या कारणासाठी माझे पैसे मी डोनेट करतोय तर स्पेसिफिक डोनेशन असेल तर ते, ते लायबिलिटी म्हणून शो करतात कारण बिल्डिंगसाठी सपोज तुम्हाला मला सांगा बिल्डिंगसाठी तुमचे एस्टिमेट हे पन्नास लाख रुपये लागणार आहे तुम्ही पन्नास लाख रुपये जमा होईपर्यंत जे जे डोनेशन मिळणार तुम्हाला तुम्ही हे पैसे दुसरीकडे वापरू शकता का जर मी तुम्हाला पाच लाख दिले आणि सांगितलं बिल्डिंगसाठी मी डोनेशन दिलं हे पैसे तुम्ही सॅलरी द्यायला वापरू शकता का विशिष्ट हेतूसाठी दिले जोपर्यंत पन्नास लाख रुपये जमा होऊन मी याच्यातून बिल्डिंग करत नाही तयार तोपर्यंत ती संस्थेची लायबिलिटी आहे कारण ते पैसे सांभाळायचेत तुम्हाला जोपर्यंत बिल्डिंगसाठी यूज करत नाहीत त्यामुळे स्पेसिफिक डोनेशन तुमच्यासाठी लायबिलिटी आहे आणि जर तुम्ही दानपेटीत पैसे टाकले थोडक्यात रेवेन्यू डोनेशन आहे तर दानपेटी फोडा आलेले पैसे तुम्हाला यूज करायचे त्या कारणासाठी यूज करा आलं लक्षात त्यामुळे जनरल किंवा रेवेन्यू डोनेशन हा संस्थेचा इन्कम झाला तो इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये जातो आणि विशिष्ट कारणासाठी डोनेशन मिळालं असेल तर ती लायबिलिटी आहे का दोन्ही मधला डिफरन्स मग आता आपल्या केसमध्ये बघा काय एक कॉपी झाली आहे सर्वांचा आपल्या केसमध्ये का कुठलं डोनेशन आहे बघा डोनेशन फॉर बिल्डिंग दिलंय बिल्डिंग म्हणजे स्पेसिफिक आहे का जनरल डोनेशन आहे स्पेसिफिक म्हणजे कुठे पोस्टिंग केली पाहिजे लायब्रेरी साईडला लायब्ररी साईडला याची पोस्टिंग होणार विशिष्ट हेतूसाठी जर डोनेशन मिळालं असेल तर ती लायबिलिटी आहे कधीपर्यंत लायबिलिटी आहे जोपर्यंत बिल्डिंग कम्प्लीट करत नाही तोपर्यंत लायबिलिटी येते नेक्स्ट आहे रिसिट्स फ्रॉम एंटरटेनमेंट्स एंटरटेनमेंट म्हणजे म्हणजे काही त्यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम केला असेल त्यातून त्यांना पैसे मिळाले काय या त्यांच्यासाठी इन्कम आहे नेक्स्ट सांगितलं आहे इंटरेस्ट व्याज मिळालं इन्कम आणि त्यानंतर सांगितलं आहे एंट्रान्स फीज इन्कम नॉर्मली नाईन्टी नाईन पर्सेंट केस मध्ये एंट्रान्स फीजला ऍडजस्टमेंट असणार आहे पण तो नॉर्मली इन्कम आहे आता यांनी जमा केलेले पैसे कशासाठी युज केलेत बघा सॅलरी पेड केली आहे काय एक्सपेन्सिव्ह काय आहे एस आहे म्हणजे एक्सपेंडिचरमध्ये जाणार लाइटिंगचा खर्च केला एक्सपेन्सेस मध्ये जाणार जनरल एक्सपेन्सेस नावातच दिले एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आया आता नेक्स्ट समोर समजून घ्या आता जे होतं रिसिट्ट फ्रॉम ड्रामा आणि ड्रामा एक्सपेन्सेस तस इथे दिलंय बघा एंटरटेनमेंटसाठी त्यांना एवढे पैसे मिळाले आणि एंटरटेनमेंटसाठी त्यांनी एवढा एक्सपेन्सेस केला तुम्ही डायरेक्ट इन्कम आणि एक्सपेंडिचरला पोस्टिंग केले तरी काही प्रॉब्लेम नाही पण प्रेझेंटेशनची पद्धत काय एकाच कारणाचं इन्कम आणि एकाच कारणाचं एक्सपेन्सेस तर आपण आता जसं केलं ना रामाचं तसं इन्कम मधून एक्सपेन्सेस लेस करणार आपण ठीक आहे टॅक्सेस पेड तुमच्यासाठी काय सांगा एक्सपेन्सेस प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस आता एक इम्पॉर्टंट पॉइंट येत आणखी एक्सपेन्सेस ऑफ टू थाउजंड फाईव्ह सिक्स कुठलं वर्ष झालं दोन हजार सहा म्हणजे कुठलं वर्ष आहे लास्ट इयरचा हे आपण एक्सपेंडिचरला घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे हा कुठल्या वर्षाचा एक्सपेन्सेस आहे लास्ट इयरचा जरी पेमेंट करंट इयरमध्ये केला असेल तरी आपण एक्सपेंसेसला घेऊ शकत नाही म्हणजे याचा इफेक्ट होणारच नाही कारण एक्सपेन्सेसला घेऊ शकत नाही का घेऊ शकत नाही कुठल्या वर्षाचा एक्सपेन्सेस हा लास्ट इयरचा आहे लास्ट इयरचा आता घेऊ शकत नाही आपण म्हणजे तर पाहिजे तर शॉर्टकटमध्ये लिहून ठेवा लास्ट इयर आणि याचा नो इफेक्ट याचा इफेक्ट होऊ शकत नाही नो इफेक्ट हा लास्ट इयरचा एक्सपेन्सेस इफेक्ट करायची गरज नाही करंट इयरमध्ये नाही घेऊ शकत याला आपण नेक्स्ट सांगितलं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे ॲसेटला नेक्स्ट आहे फिक्स्ड डिपॉझिट विथ आजरा अर्बन बँक हे आजरा अर्बन बँक तुम्ही फिक्स डिपॉझिट ठेवलं आहे काय असेट आहे एफ डी म्हणजे ऍसेट झाली ना आपली एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस नाही अॅसेट झाली एफ डी आणि लास्टचा बॅलन्स म्हणजे कुठला बॅलन्स द्या कॅश इन हँड कुठं शो केला पाहिजे अॅसेट साइडला ओके म्हणजे आतापर्यंत पोस्टिंगमध्ये इम्पॉर्टंट फक्त एकच आयटम वाटला मला बिल्डिंगसाठी डोनेशन मिळालं स्पेसिफिक डोनेशन कुठं शो करायचं लायब्ररी साईडला ओके आता मध्ये या जय बजरंगबली व्यायामशाळा हॅज फोर थाउजंड फाय हंड्रेड मेंबर्स ज्यावेळेला तुम्हाला मेंबर्स आणि त्याचं प्रत्येकाचं सबस्क्रिप्शन सांगतील त्यावेळेला लक्षात ठेवायचं इथं आउटस्टँडिंग वाली ऍडजस्टमेंट आहे एक काम करा सबस्क्रिप्शनला मार्किंग करा हे ॲडजस्टमेंट आपण करताना डिस्कस करू टू थाउजंड सिक्स सेव्हनला मार्किंग करा सहा सातला ही सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आपण हे डिस्कस करू नेक्स्ट सांगितलं आहे प्रोवाइड फॉर आउटस्टॅडिंग सॅलरी फायव्ह थाउजंड मार्किंग करा केलेली आपण ऍडजस्टमेंट ऑलरेडी नेक्स्ट सांगितलं आहे ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स म्हणजे सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडं लँड अँड बिल्डिंग सिक्स्टी थाउजंड होती आणि फर्निचर फोर्टी सिक्स थाउजंड होतं लक्षात ठेवायचं करंट इयर मध्ये आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग किंवा फर्निचर साठी काय पेमेंट आहे का चेक करा पेमेंट साईडला म्हणजे नवीन याच्यामध्ये काही चेंज केलाय का आपण नाहीये म्हणजे कुठे शो करणार आपण ऍसेट साईडला घ्यायला पाहिजे आणि नेक्स्ट मध्ये सांगितलंय डेप्रिसिएट अबाव ॲट टेन पर्सेंट पर या वरती दिलेल्या ऍसेट्स वरती दहा टक्के डेप्रिसिएशन करा म्हणजे याला ऍडजस्टमेंट करायला लागली मग याला इनरला घ्यायला लागला आपल्याला ऍसेटला जरी घेतलं तरी इनरला द्यावं लागला कारण डेप्रिसिएशन पण लगेच करायला सांगितले नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट टू थाउजंड इज नॉट रिसिव्ह इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट दोन हजार रुपये आणखी मिळालेले नाहीये काय करायला पाहिजे हे ऍडजस्टमेंट आपली फायनल अकाउंटमध्ये झाली आहे का ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह इंटरेस्ट नॉट एट रिसिवड आणखी मिळालेलं नाही म्हणजे बुडालेले नाही आहेत मिळणार आहेत रिसिवेबल आहेत काय करायला पाहिजे आपण याचा इफेक्ट इंटरेस्ट मिळालेलं नाही इंटरेस्ट आधीच्या इन्कम मध्ये काय केलं पाहिजे ऍड केलं पाहिजे आपल्याकडे इंटरेस्ट काय आहे का बघा रिसिप्ट साईडला इंटरेस्ट इंटरेस्टमध्ये ऍड करायला पाहिजे जरी मिळालेले नसतील तरी तो करंट इयरचा इन्कम आहे म्हणजे आपण इंटरेस्टमध्ये ऍड करणार आणि मिळालेले नाहीत भविष्यात मिळतील कुठं दाखवायला पाहिजे ऍसेटला पण कशावरचं इंटरेस्ट आहे इन्वेस्टमेंटवरचं मग आपण काय करतो नॉर्मली टेन पर्सेंट डिव्हेंचर इन्व्हेस्टमेंट आठवलं का ऍसेटला दाखवतो पण काय करतो त्या ऍसेटमध्ये ऍड करतो म्हणजे कशावरचं इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटवरचं म्हणजे आपण कुठं ऍड केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटला मार्किंग करा सेम लॉजिक आहे जे आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये लास्ट टॉपिक मध्ये गव्हर्मेंट बॉन्ड इन्व्हेस्टमेंट डिव्हेंचरला करतो तेच मिळाले नाहीत म्हणजे इन्कम साईडला ऍड करायला पाहिजे आणि त्या मध्ये ऍड केले पाहिजेत नेक्स्ट ऍडजस्टमेंट ना इन्फॉर्मेशन आहे कॅपिटल फंड सांगितलाय तो कुठं शो करायचा आपण लायबिलिटीला आणि फिफ्टी पर्सेंट एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायला लागली करा एन्ट्रन्स फीला मार्किंग आता लक्षात यायला पाहिजे कॅपिटलाइज करायचे म्हणजे काय करायचं बोला एन्ट्रन्स फी मधून काय करणार लेस आणि कॅपिटलाइज करा म्हणजे सेकेंड इफेक्ट काय करणार कॅपिटल मध्ये ऍड करणार ओके चला सिम्पल प्रॉब्लेम आहे पोस्टिंग करू आपण जिथं इम्पॉर्टंट आहे तिथे डिस्कस करू बॅलन्स ब्रॉड डाऊन दिलाय त्याचा इफेक्ट करायची गरज नाहीये आहे दोन हजार पाच सहा म्हणजे मागच्या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे हे पण इन्कमला दाखवणार नाही करंट इयरचं मात्र घ्या बाय सबस्क्रिप्शन वन लॅक सिक्स्टी थाउजंड इन्कमला बाय सबस्क्रिप्शन त्याला दोन लाईन ब्लँक ठेवा ॲडजस्टमेंटसाठी त्याच्या खालची एक लाईनही ब्लँक ठेवा तिथे आपल्याला वर्किंग नोटचा रेफरन्स द्यायचा डोनेशन फॉर बिल्डिंग तुम्हाला सांगितलं मी स्पेसिफिक डोनेशन आहे कुठं शो करणार आपण लायब्ररी साईडला या लायब्ररी साईडला वरती कॅपिटल कॅपिटल फंडसाठी सा लाईन ब्लँक ठेवा आणि खाली घ्या डोनेशन फॉर बिल्डिंग डोनेशन फॉर बिल्डिंग डोनेशन फॉर बिल्डिंग आहे फिफ्टी थाउजंड डायरेक्ट आउटरला दाखवा डोनेशन फॉर बिल्डिंग फिफ्टी थाउजंड नेक्स्ट आहे रिसिट फ्रॉम एंटरटेनमेंट मी तुम्हाला सांगितलं एंटरटेनमेंटचे रिसिट दिलेत आणि आपण काय करतो इनकम मधून एक्सपेन्सेस मायनस करतो मग ला दाखवा बाय रिसिट फ्रॉम एंटरटेनमेंट इनरला ठ्यावा त्यामधून आपल्याला एंटरटेनमेंटचे एक्सपेन्सेस माइनस करायचे आहेत थर्टी सिक्स थाउजंड फोर फोर्टी दोन लाईन ब्लँक ठेवा नेक्स्ट आहे इंटरेस्ट तोही इन्कम आपल्यासाठी इनरला ठ्यावा पण ॲडजस्टमेंट आहे त्याला थ्री टू फोर झिरो दोन लाईन ब्लँक ठेवा साठी आणि लास्ट आहे एन्ट्रान्स फीज फिफ्टी पर्सेंट कॅपिटलाइज करायची म्हणजे आपण इन्कमला घेतलं पाहिजे फिफ्टी पर्सेंट इन्कमला दाखवणार आपण एन्ट्रान्स फीज आहे फोर्टी फाईव्ह थाउजंड इनरला ठेवा कॅपिटलाइज करायची फिफ्टी पर्सेंट आपल्याला दोन लाईन प्लॅन ठेवा झालं इथपर्यंत पेमेंट सेस्ट स्टार्ट करायची आपल्याला पेमेंट सॅलरी दिले सॅलरी एक्सपेन्सेस आहे म्हणजे एक्सपेंडिचरला पोस्टिंग करणार या एक्सपेंडिचरमध्ये डेबिटला टू सॅलरी त्याला ऍडजस्टमेंट आहे इनरला ठेवा फिफ्टी फाईव्ह थाउजंड दोन लाईन ब्लँक ठेवा ॲडजस्टमेंट करण्यासाठी नेक्स्ट आहे लाइटिंग लाइटिंग एक्सपेंडिचर आहे त्याला ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट ऑटरला घ्या जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरच आहे फिफ्टीन थाउजंड थ्री सिक्स्टी ॲडजस्टमेंट नाही आहे डायरेक्ट आउटरला घेतलं जनरल एक्सपेन्सेसपर्यंत या आणि आता जे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आहे ते आपण रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंटमधून लेस करायची मी इथं दाखवा लेस कारण एकाच कारणाचं इन्कम आणि एक्सपेन्सेस दिला आहे एंटरटेनमेंट ट्वेंटी फायव्ह थाउजंड एट हंड्रेड किती राहतील बघा आउटरला एकतीस पंचवीस अकरा किती मायनस करायचे तीनशे साठ अकरा दहा हजार सहाशे चाळीस का बघा पस्तीस चौदा छत्तीस चारशे चाळीस बरोबर आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस मायनस केले आणि नेट जो इनकम आहे त्याच्यामधला तो आउटरला दाखवला मी जसं तुम्हाला सांगितलं तुम्ही रिसिट फ्रॉम एंटरटेनमेंट डायरेक्ट इन्कमला आउटरला दाखवलं आणि एक्सपेंसेस डेबिटला दाखवले तरी मिस्टेक होणार नाही हे जस्ट प्रेझेंटेशनची पद्धत आहे टॅक्सेस पेड एक्सपेन्सेस घ्या एक्सपेन्सेसला टू टॅक्सेस पेड फाईव्ह थाउजंड प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचरच आहे एडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटला घ्या नाईन फोर फोर झिरो त्यानंतर इम्पॉर्टंट आहे दोन हजार पाच सहाचे एक्सपेन्सेस आपण आत्ता पेड केलेत ते आता एक्सपेंडिचरला घ्यायला पाहिजे का आपण नाही ते लास्ट इयरचे आत्ता नाही घ्यायचे इन्व्हेस्टमेंट ॲसेटला दाखवायला पाहिजे मला ॲडजस्टमेंट ला ठेवा आपल्याकडे करंट ॲसेट्स कुठले आहेत सॉरी फिक्स ॲसेट्स सुरुवातीच्या लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरलावरती पाच लाईन ब्लँक ठेवा ओपनिंग घ्यायला आणि नंतर घ्या इन्व्हेस्टमेंट पाच ते सहा लाईनवरती ब्लँक ठेवा वन लॅक ट्वेंटी थाउजंड आणि याला ॲडजस्टमेंट आहे दोन लाईन ब्लँक ठेवा वन लॅक ट्वेंटी थाउजंड इन्व्हेस्टमेंट नंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट विथ आजरा अर्बन बँक ॲसेट आपल्यासाठी ॲसेटला दाखवा फिक्स्ड डिपॉझिट विथ अजरा अर्बन बँक डायरेक्ट डाउटरला दाखवा काय ॲडजस्टमेंट नाही याला फोर्टी थाउजंड आणि लास्ट आहे कॅरेट डाउन बॅलन्स म्हणजे कॅश इन हॅन कॅसेटला दाखवा ते पण थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड कंप्लीट करा कोणाचं राहिला असेल तर पटकन कंप्लीट करा थर्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड झाला का इथपर्यंत आता एडजस्टमेंट नंबर एक मध्ये या नंबर मध्ये काय दिले बघा आपल्याला जय बजरंगबली व्यायामशाळा हॅज फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड मेंबर्स चार हजार पाचशे मेंबर्स आहेत आणि पेईंग ॲन्युअल एक जन वर्षाला चाळीस रुपये देतोय प्रत्येक जन मग आपल्याला पाहिलं पाहिजे टोटल सबस्क्रिप्शन किती होईल बघा टोटल सबस्क्रिप्शन वर्किंग नोट नंबर एक करा तुमच्या शीट नंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण कॅल्क्युलेट करतोय लक्षात ठेवायचं मेंबर्स वगैरे सांगितलं असेल तर लक्षात ठेवायचं तिथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची असणार आहे टोटल सबस्क्रिप्शन किती व्हायला पाहिजे आपलं फोर थाउजंड फाय हंड्रेड मेंबर्स आहेत आणि एक जण फोर्टी रुपीज पेड करतोय मग बघा बरं टोटल किती व्हायला पाहिजेत चार हजार पाचशे इंटू फोर्टी वन लॅक एटी थाउजंड एक लाख ऐशी हजार टोटल व्हायला पाहिजे एक लाख ऐंशी हजार यातले मिळालेत किती आपल्याला सगळ्यांनी सांगा ना किती मिळाले एक लाख साठ हजार का बाकीचे पण पकडणार तुम्ही हे पकडायचे का त्याच्यामध्ये करंट इयरचे किती मिळाले एक लाख साठ हजार फक्त मिळालेत मग रिसिवड ड्यूरिंग द इयर याच्यामधून लेस करा लेस रिसीवड ड्युरिंग द इयर करंट इयरमध्ये आपल्याला मिळाले एक लाख साठ हजार रुपये आऊटस्टँडिंग किती राहिले तुमचे फोर आऊटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ट्वेंटी थाउजंड आउटस्टँडिंग सब्स्क्रिप्शन ट्वेंटी थाउजंड रुपीज राहिले झाली कॉपीवर एक नोट कसं काढलं कळालं का करंट इयर साठी किती मिळाले एकदा मला सगळ्यांनी आन्सर सांगा किती मिळालेत किती विचारलं मी मिळाले किती करंट इयरचे एक लाख साठ हजार टोटल मिळायला किती पाहिजे एक ऐंशी म्हणजे राहिले किती वीस हजार ते आउटस्टँडिंग आहेत मग आउटस्टँडिंग काय केलं पाहिजे सबस्क्रिप्शनमध्ये ऍड केले पाहिजे करा ॲड ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इन्कम साइडला सबस्क्रिप्शन मध्ये ऍड कराड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॅकेटमध्ये सांगा त्याला वर्किंग नोट नंबर एक ट्वेंटी थाउजंड म्हणजे बरोबर आउटरला इन्कम येईल वन लॅक एटी थाउजंड एवढे मिळायला पाहिजे होते इन्कम आहे हा वन लॅक एटी थाउजंड याचा नेक्स्ट इफेक्ट कुठं करणार आपण ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍसेट आपल्यासाठी सेकंड इफेक्ट करायचा ऍसेट साईडला करा सेकंड इफेक्ट ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ट्वेंटी थाउजंड आउटस्टँडिंग सब्स्क्रिप्शन ट्वेंटी थाउजंड झालं का नेक्स्ट बघा काय सांगितले प्रोवाइड आउटस्टँडिंग सॅलरी फायव्ह थाउजंड सिंपल एका सॅलरीमध्ये ॲड ॲड आउटस्टँडिंग सॅलरी फायव्ह थाउजंड सिक्स्टी थाउजंड होतील आफ्टरला आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट कुठं करायला पाहिजे लायब्रेडी साईडला करा लायब्रेडी साईडला इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी फाईव्ह थाउजंड आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट नाही आहे इन्फॉर्मेशन आहे त्यांनी सांगितलं की आपल्याला स्टार्टिंगला आपल्याकडे कुठले असेट्स आहेत लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर आहे सांगितलंय आणि लगेच नेक्स्ट मध्ये सांगितले त्यांचं डेप्रिसिएशन पण करायला मग आपण ॲसेटला घेणार पण इनरला घेणार घ्या ऍसेट साईडला लँड अँड बिल्डिंग वरती लाईन ठेवायला लावली होतं तिथं घ्या लँड अँड बिल्डिंग सिक्स्टी थाउजंड दोन लाईन ब्लँक ठेवा ऍडजस्टमेंट करायला त्यानंतर लगेच घ्या फर्निचर फोर्टी सिक्स थाउजंड यालाही दोन लाईन ब्लँक ठेवा ऍडजस्टमेंट करायला सांगितले त्यांनी आता चाललं का नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं टेन पर्सेंट डेप्रिसिएट करा करून टाकूया करा लँड अँड बिल्डिंगमधून टेन पर्सेंट लेस टेन पर्सेंटचं शॉर्टकट दिलेल्या अमाऊंटमधून एक झिरो काढून टाकायचा टेन पर्सेंट राहते अमाऊंट डेप्रिसिएशन ॲट टेन पर्सेंट पर एन सिक्स थाउजंड रुपीज राहतील आफ्टरला आले चोपन्न एक जीरो काढला तर चार हजार सहाशे राहतील तर बेचाळीस एक्केचाळीस चारशे आउटरला राहतील फोर्टी वन सिक्स हंड्रेड फोर हंड्रेड डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट करा एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन कॉमन हेडिंग टाका टू डेप्रिशिएशन ऑन एक्सपेंडिचरमध्ये टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग फर्स्ट आहे सिक्स सिक्स थाउजंड आहे लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन आणि फर्निचरवरती काढलो होतो आपण फोर थाउजंड सिक्स हंड्रेड टोटल विलयाची टेन थाउजंड सिक्स हंड्रेड आउटरला झालं नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय दिले बघा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट टू थाउजंड इज नॉट रिसीव्ड इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट दोन हजार मिळालेलं नाहीये म्हणजे फ्युचरमध्ये मिळतील आपण हे इंटरेस्ट इनकम साईडला जे दाखवणार त्याच्यामध्ये हे ऍड करायचं रिसिएबल आहे इंटरेस्ट रिसीवेबल इंटरेस्ट इन्कम साईडला त्याच्यामध्ये ऍड करा ऍड म्हणजे आउटस्टँडिंग इन्कमवाली ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट रिसिएबल टू ऊज दोन हजार पाचशे चाळीस रुपये पाच हजार दोनशे चाळीस रुपये आउटला दिसतील आणि इन्कम आउटस्टँडिंग असेल तर ती आपली ॲसेट आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट असल्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करणार सेकंड इफेक्ट करा इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करा ॲड इंटरेस्ट रिसियबल ऍसेट साईडला ऍसेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करा ॲड इंटरेस्ट रिसिएबल टू थाउजंड रुपीज आउटरला येतील वन लॅक ट्वेंटी टू थाउजंड एक लाख बावीस हजार लास्ट दोन ॲडजस्टमेंट त्यातली एक इन्फॉर्मेशन आहे नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले कॅपिटल फंड कॅपिटल फंड घ्या लायब्ररी साइडला कॅपिटल फंड नेहमी इनरला ठेवायचा वन ट्वेंटी सेवन सेवन ट्वेंटी एक सत्तावीस सातशे वीस आणि लास्ट ऍडजस्टमेंट फिफ्टी पर्सेंट एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायची करा या एंट्रन्स फीज मध्ये या लेस फिफ्टी पर्सेंट म्हणजे त्याची हाफ अमाऊंट किती होईल बघा ट्वेंटी टू थाउजंड फाय हंड्रेड होतील म्हणजे रात्री आउटरला लेस केल्यानंतर बावीस पाचशे आणि कॅपिटलाइज करायची म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ऍड करायची हे झाल्यानंतर कॅपिटल फंडमध्ये ऍड करा ऍड एंट्रान्स फीस कॅपिटल फंडमध्ये ऍड करा ऍड एंट्रान्स फीस ट्वेंटी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ॲड केल्यानंतर परत येणार नाही ठेवा एक चाळीस एक एकोणपन्नास सात आणि पाच बारा एक पन्नास दोनशे वीस एका बघा आहे चाळीस एकोणपन्नास सात आणि पाच बारा पन्नास, पन्नास दोनशे एक पन्नास दोनशे वीस बरोबर आहे आता ल सिम्पल सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यात आपल्या बोला पाच मिनटं लागतील मग पाच मिनटं पाचच मिनिटं राहिला ऐकलास थांबायला लाव पाच मिनटं फक्त चल क्लोज कराता पटपट आता प्रॉफ सरप्राइज डेफिजिट का है क्रेडिट ची टोटल एक टो नंबर दोन लाख दस हजार दोन लाख सात हजार के लिए का दोन लाख सात हजार एक नव्वद दोन दहा दोन लाख सात हजार आठ आठांपास तेरा दोन लाख आठ हजार तीनशे ऐंशी दोन अठरा तीनशे ऐंशी आहे का क्रेडिट आहे दोन अठरा तीनशे ऐंशी चला पटपट करा तुम्ही पण करा पटपट टोटल -पट म्हणजे आपल्याला जरा थोडा एक दहा पंधरा मिनटं लेट झाला आपण करा किती वेळे सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव एक लाख नऊ हजार एक लाख दा हजार चालीस एक लाख दा हजार चारशे डेबिट एक दहा चारशे का ब इनकम जास्त मुझे सरप्लस है सरप्लस कल आपका दोन लाख अठार हजार मेज एक लाख अठारह एक लाख आठ अठार हजार मैं एक लाख एक लाख अठारह एक लाख आठ हजार एक लाख सात हजार नौशे वीस सरप्लस है का तीन से नौशे ऐसी सॉरी हाँ एक लाख सात हजार नौशे ऐसी रुपये सरप्लस एक लाख सात हजार नौशे ऐसी इनकम मधुन एक्सपेसेस माइनस के लिए कॉपी करा टू सरप्लस वन लैक सेवन थाउजंड नाइन हंड्रेड एंड एटी ब्रैकेट मध्य संगा दैट इज एक्सेस ऑफ इनकम ओवर एक्सपेंडिचर मोठी टोटल दोन्ही कडे स्टेप करून टाका सरप्लस ऍड करा कॅपिटल फंड मध्ये आणि बॅलन्सशीट टॅली कर आता हे जमलं पाहिजे तुम्हाला सरप्लस वगैरे ऍड करायचं याच्या पुढची स्टेप सरप्लस कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा करा ऍड करा ॲड सरप्लस दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न शंभर दोन आठवन दोनशे का आउटरला दोन अठ्ठावन्न दोनशे बरोबर आहे का आणि टॅली अमाऊंट एकदा सांगा केली असेल तर कोणी तीन लाख आठ हजार तीन लाख तेरा हजार दोनशे तीन लाख आठ पाच तेरा तीन तेरा दोनशेला टॅली होतोय का बघा लायबिलिटी जर आहे ऍसिड होते का तेवढी बघा नव्वद एक लाख दहा दोन लाख दहा दोन दहा दोन पन्नास दोन सत्तर लग, लग बारा, बारा, अबर तीन लाख सात आठ बारा तीन लाख बारा आणि वरती किती आठ आणि चार बारा तीन बारा बरोबर आहे तीन तेरा दोनशे तुमची टॅली अमाऊंट आहे काय वीस मिनिटं जास्त झालं एक्स्ट्रा लेक्चर झालं काही प्रॉब्लेम नाही तीन तेरा दोनशे टॅली अमाऊंट व्यवस्थित कॉपी करून घ्या झालं का ऐका आज तीन प्रॉब्लेम घेतले टोटल त्यातले होमवर्क मध्ये पहिला जो घेतला तो नाही केला तरी चालेल सिम्पल आहे शेवटचे दोन जे आहेत ना ते जरा इम्पॉर्टंट आहेत ते परत रिपीट करा होमवर्क मध्ये फर्स्ट आहे तो नाही केला तरी चालेल उद्या रेग्युलर टायमिंग लेक्चर होईल आपला फोर टू सिक्स